नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नवनाथ आडे सर आपलं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये समरी रायटिंगवर प्रश्न विचारला जातो. समरी रायटिंगमध्ये एक पॅसेज दिलेला असतो आणि त्या पॅसेजमधून तुम्हाला दिलेला भाग हा 1/3 लिहायचा असतो. समरी लिहिण्याच्या पूर्वी तुम्हाला 1 ते 2 वेळेस पॅसेज वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या पॅसेजची जी काही मध्यवर्ती कल्पना आहे ती समजून घ्या. समरी वाचत असताना जे महत्त्वाची वाक्य असतील त्याला हायलाईट करत चला. समरी लिहायच्या अगोदर हायलाईट द कन्क्लुजन टू, जो समरीचा जो निष्कर्ष आहे तो निष्कर्ष देखील तुम्हाला काय करायचा आहे, हायलाईट करायचा आहे. समरीची मेन आयडिया समजल्यानंतर तुम्हाला त्या समरीला सुरुवातीला शीर्षक द्यायचं आहे, म्हणजे त्याला आपण नाव देऊया. समरीमध्ये बऱ्याच वेळेस कॉम्प्लेक्स सेंटेन्स वगैरे दिले जातात, त्यावेळेस तुम्हाला त्याची सिंपल सेंटेन्सेस करायची आहे, म्हणजेच ही वाक्य तुम्हाला छोटी छोटी करून ती कनेक्ट करायची आहेत. कन्क्लूड द समरी इन 1 or 2 सेंटेन्सेस, तुम्हाला समरीचा शेवटी निष्कर्ष 1 ते 2 वाक्यामध्ये लिहायचा आहे. कन्क्लुजन लिहिताना आपण टू कन्क्लूड किंवा धज द आर्टिकल स्टॉक्स अबाउट अशा प्रकारे आपण लिहू शकतोय.